मंडळी पुन्हा एकदा या राईड मध्ये आपलं स्वागत। आज आपली गाडी जाते उज्जैनला मध्य प्रदेश। संध्याकाळचे 3:30 आणि इथून डायरेक्ट नाशिक आहे। आता एकदा टिल तर त्या रस्त्या खाली आहे बऱ्यापैकी, पण या ट्रॅफिक मधनं कधी बाहेर निघणार आहे यार। मी कंटाळा आला फार। ठाण्याच्या बाहेर निघेसपर्यंत ही ट्रॅफिक कंटिन्युअस अशी राहणार आहे। सध्या आपण ठाण्यामध्ये आहोत, ट्रॅफिक संपायचं नाव नाही घेत आहे। हा एक मेंबर आपल्या सोबत आहे, NS160। मित्रांनो मला माहिती नाही तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतोय की नाही, पण आकाशात एवढा सुंदर इंद्रधनुष्य आलाय ना, या ट्रॅफिकचा सगळा थकवा निघून काढला। दिसतोय की नाही माहिती नाही, पण मस्त रेंबाय पूर्ण कर सर्क्युलर कर आहे। आता ट्रॅफिक नको रे दे बाप्पा, कंटाळलो, हात दुखायला लागली। 7:30 आणि आपण आहोत मुंबई आग्रा हायवेवर, आणि इथून 37 किलोमीटर अंतर राहिलं आहे इगतपुरीसाठी, आणि तिथे आपण डिनरसाठी बसणार आहोत। बघू, ट्रॅफिक नाही भेटले पाहिजे, ट्रॅफिक भेटले तर परत कंटाळा। 8:30 आणि जेवणासाठी आम्ही जागा बघतोय किंवा धाबा बघतोय, काही जे मिळेल ते। कंटिन्युअस रायडिंग झालेली आहे, जवळपास 190 वगैरे किलोमीटर आत्तापर्यंत पूर्ण केले, आणि काय वाटत नाही, एकदम फ्री मस्त मजेत आहे। फक्त जी काय मागाशी ट्रॅफिक लागलेलं ना, त्यामध्ये जरा डोक्याचा भुसकट पडला, बस बाकी काय नाही। झालो या हा मगबधी झालो या तुझ्यासाठी म्हणून मजनू माग आलो या, आणि उडतोय उंगात पडतोय झिंगाट लंगात आलो या। अरे जायचं जेवायला इथे, हा मग तिथं धाबाच आहे तिथे, त्याला सांग तिथे थांबू जाऊ मग, तो माग आहे। जेवणासाठी जी जिकर केली ना की धाबा वगैरे, तिथे जवळच होतं म्हणून आम्ही आता तिकडे वळतोय। जरा 100-200 मीटरचं अंतर मागे येऊन धाब्याकडे जायचं विषय, हा विषय जरा भारी वाटतोय। बघूयात आता तू ते याची वाट बघूया, तो आल्यानंतर आपण हे कनेक्ट आहेस का, त्याला कनेक्ट आहेस, आला ना। प्रमाणे आम्ही चौघ जण आलोत, आता लावून मस्त जेवूयात।